यानंतर अभिनेत्री अलका कुबल या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. अलकाताई, अत्यंत दुःखद बातमी आहे दिदींच्या जाण्याची, आपल्या काय भावना? खरंच आहे, मी जवळजवळ 10-12 दिवसांपूर्वी याबाबत भारतीताईंशी बोलले होते, बाळासाहेबांच्या मिसेस, आणि दिदींची चौकशी केली होती. म्हटलं स्वामींकडे मी प्रार्थना करते, तुम्ही करा. आणि एका आठवड्याने त्या बाहेर एका आठवड्यासाठी आल्या, खूप आमचे होप्स वाढले होते. खरं तर वाटत होतं असं, पण पुन्हा ही वेळ आली की असं वाटतं की परमेश्वराने त्यांना आपल्या दरबारात बोलवूनच घेतलं. फार वाईट वाटतं. एक तर माझा योग त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा खूप वाटत होता. आयुष्यभर मी एवढे सिनेमे केले, मला दिदींचा प्लेबॅक कधी मिळाला नव्हता. आणि 2004 साली आम्ही पहिली फिल्म केली, सुवासिनीची सत्व परीक्षा. त्यावेळी मला वाटत होतं आता आपली फिल्म आहे, आपण दिदीला विचारावं गाण्यासाठी. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं, दिदी आता फार कमी गातात, एक तर मराठी सिनेमासाठी पण किती गातील. म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतील. पण आम्ही भेटायला गेलो जेव्हा त्यांना, आणि तेव्हा त्या बाहेर 2 मिनिटात आल्या त्यांच्या घरी. आणि मी म्हटलं, दिदी माझी खूप इच्छा आहे तुम्ही आमच्यासाठी गावं. तर म्हणाल्या, अरे बापरे, माहेरची साडी माझ्या घरी आली आहे. म्हणजे ना, मला खरं सांगू का, घळाघळा पाणी वाहत होतं डोळ्यात की एवढी मोठी बाई, किती पिढ्या आपण त्यांचं गाणं ऐकतोय. त्या बाईनी आपली नोंद घ्यावी. म्हणाल्या, मी माहेरची साडी कधीही लागली तरी अजूनही पाहते. म्हणजे मला एवढं मोठी ही पावती होती, आणि एवढ्या मोठ्या कलाकारांनीही आपल्याला पावती देणं म्हणजे. आणि म्हटलं, दिदी आम्ही पहिल्यांदाच निर्मिती करते, माझी खूप इच्छा आहे तुम्ही यातली 2 गाणी गावी. हो, गाईन ना म्हणे. म्हणजे अर्धा मिनिट पण गेलं नसेल, आणि त्या म्हणाल्या. आणि मी घाबरत विचारलं की दिदी बाकी तुमचं मानधन किती, माझी ती तयारी हवी. म्हणाल्या, मी आधी गाऊन जाईन मग बघूया. आणि खरंच सांगते की 1 रुपया मानधनही न घेता गेल्या त्यांना. मी काय जी काय साडी चोळी भेट दिली ती त्यांनी स्वीकारली. पण दिदींच्या ह्या आठवणी म्हणजे खूप आहेत, की मी त्यांना कधी फोन करून डिस्टर्ब करत नव्हते, पण त्यांची भारती मंगेशकरांकडे नेहमी चौकशी करायचे. तर खूप वाईट वाटतंय की आज खरंच एका युगाचा अंत झाल्यासारखं वाटतं. त्या आपल्यातून गेल्या तरी त्याचा सूर अजरामर होईल, दुसऱ्या लता मंगेशकर होणं नाही. कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही, त्यांचा रेकॉर्ड करू शकत नाही. त्यांचे सूर कायम आपल्या हृदयात तसेच राहतील. हीच आदरांजली. जी अलकाजी, अनेक गाणी आहेत दिदींची जी प्रत्येकाच्या मनात कोरली गेलेली आहेत, पण तरी तुमचं आवडतं गाणं दिदींचं अजीब दास्ता है. निश्चित. येस, खूप गाणी दिदींची म्हणजे सतत ऐकत राहणं. म्हणजे आज त्यांची गाणी गुंज उठी शहनाई म्हटली असू दे, जुनी गाणी मला त्यांची खूपच, आता तर मी म्हणेन करंट दिल तो पागलची गाणी. पण लता दिदींचा सूर वाटतो का ह्या वयात, करिश्मा कपूरला, माधुरी दीक्षित यांना सूट होणारा सूर, कमाल आहे की नाही. हे परमेश्वराचं वरदान होतं त्यांना की मैंने प्यार कियाची गाणी म्हणा, कुठलीही गाणी आतापर्यंतची, ही खरंच कमाल आहे. म्हणजे तो एक अजुबा होता, एक चमत्कार होता. जी जी, जसं तुम्ही म्हणालात की एक अजुबा होता आणि एक चमत्कार होता लता दिदी म्हणजे, आणि त्या आपल्यात आज नाहीत ही निश्चित तितकीच दुःखद बातमी आहे. धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. सह्याद्रीची उंची म्हणजे